हेलो, वेलकम बैक टू माय चैनल। आज तुम्हाला आता आवाज माझा थोडा डाऊन वाटत असेल, एनर्जेटिक नाही वाटणार। वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज काही नाही आहे करायला, फक्त मी जस्ट तुम्हाला सांगायला छोटासा व्लॉग बनवते आहे, कारण की मी खूप दिवस झालं इनॲक्टिव्ह आहे यूट्यूबवर, मोजवर, इन्स्टावर, स्नॅपचॅटवर, सगळीकडं इनॲक्टिव्ह आहे मी, कारण की मी आजारी होते। आणि आता मी इकडे बोलते बघून। आणि आज आहे, आज किती डेट आहे यार, आय थिंक 19, हां 19 तारीख आहे आज। आणि मी 9 दिवस झाले, 9वा दिवस असेल आज, मी 9 दिवस झाले आजारी होते। ताप, खोकला, अजून पण खोकला आहे, आता पूर्ण विकनेस आला आहे, पूर्ण चक्कर येते आहे। मी जस्ट तुम्हाला सांगायला, असंच मला शेअर करू वाटलं, त्यामुळे मी शेअर करते। आता गोळ्या चालू आहेत अजून पण, बघू आता। आज माझा लास्ट डोस आहे माझा गोळ्यांचा, ते खाल्लं की बरं वाटलं तर, नाही तर ब्लड टेस्ट करायला लावली होती डॉक्टरनी, बघू। आज जरा फ्रेश वाटते तसं, कारण की आज ताप वगैरे काहीच नाही आहे। आणि थोडा खोकला आहे फक्त, आता मी 3-4 वेळा सुरुवात केली असेल लॉकची, कारण की मध्येच खोकला येत होता। आता जरा स्टेबल झाले आणि हळूहळू बोलते। आणि आता वाजले 11:30, मी छान आज आंघोळ केली आहे, म्हणजे रोज रोज करत होते, पण आज डोक्यावरून वगैरे घासून केली आहे फार, कारण की जरा फ्रेश वाटावं म्हणून। आणि काय नाही, काळजी घ्या यार सगळ्यांनी, कारण की खूप आत्ता व्हायरल आहे, बाहेर पडायचं पण मुश्किल आहे। जे स्ट्रॉंग असतील त्यांचं काय नाही, पण जे स्ट्रॉंग आहेत त्यांना पण आजकाल व्हायला लागले। काय कोणाला हो नाही, नीट राहावा, सेफ राहावा। आत्ता मधीच म्हणजे वातावरण खूप विस्कळीत झालं होतं माझं, मला हे 9 दिवस आहे ना असं झालं होतं कधी जातील। आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून तर वाटत असेल, मला पूर्ण मी अशक्तपणा आला मला। आणि मी जस्ट असं म्हणलं की आता लॉग करू, आणि माझे मी 2 लॉग मी पोस्ट केले होते आधी, आता मध्ये 2-3 दिवस झालं, ते मी अगदी कधी टाकले म्हणजे शूट केले होते, ते मला सापडले, मी एडिट करायचे राहिले होते ते मी पोस्ट केले। आणि 11 तारखेला मी घरी आले पुण्यावरून, तेव्हापासून मी आजारी आहे। आम्ही केलं 12 तारखेला रक्षाबंधन सेलिब्रेट केलं, तो पण मी लॉग अजून अपलोड नाही केला, बघू मी करेल, आता एडिट करायला बसणार आहे। मोबाईलमध्ये पण जास्त बघितलं की चक्कर येते, त्यामुळे मी जास्त मोबाईल पण यूज नाही करत आहे। मी 3 आठवडे झाले असेल मी अजून लोकांचे स्नॅप बघितले नाही आहे, म्हणजे किती हे असेल बघा तुम्ही, जात समजून घ्या मला। आणि आता मी रेग्युलर अपडेट राहील, कारण की आता एक्झाम पण झाली आहे, सगळं झालं आहे, आता मी फ्रीच आहे, पण मध्येच आजारी पडले, त्यामुळे इट्स ओके, चलता आहे, अप्स अँड डाऊन्स येतातच। आणि आजारी पडलं ना सगळं घर आजारी पडतं, आणि पडणारच, कारण की एक जरी माणूस आजारी पडला घरातलं तर डेंजर अवस्था होती। आता मी तुम्हाला पकवत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर सॉरी, कारण की मला बोलायचं होतं कोणाला, हा व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता तुम्ही, तसं काय नाही, स्किप करू शकता तुमच्या ह्यानी। आणि आज आहे 19 तारीख, आणि माझा आहे बड्डे 23 तारखेला। काहीच नाही आहे, प्रिपरेशन काहीच केली नाही आहे मी, मला बड्डे काहीच वाटत नाही बड्डेचं। दीदी मला रोज गिफ्ट देते आहे, 6 days to go, 5 days to go, 4 days to go, म्हणजे ती आय थिंक व्हिडिओ करणार आहे, कारण की मी रोज झोपेत न उठल्यावर ती मला गिफ्ट देते आहे, तो पण मी अटॅच करेल व्हिडिओ माझ्या बड्डेच्या लॉगला, मी केला तर लॉग करेल यार, सेलिब्रेशन करतीलच सगळे, बघू आपण, तो पण तुम्हाला लॉग मी शेअर करेल तुमच्यासोबत। आणि अजून मी माझ्या बड्डेला ड्रेस पण घेतला नाही आहे,
आणि मी प्रत्येक वेळेस माझ्या बड्डेला एक्साईट असते, पण मागच्या वर्षापासून मी जास्त एक्साईट नाही होते, कारण की 19 तारखेला ह्याच दिवशी माझा मामा एक्सपायर झाला होता आणि 4 दिवसांनी लगेच माझा बड्डे होता, त्यामुळे काहीच मी शूट हे सॉरी सेलिब्रेशन नव्हतं केलं, काहीच नाही, जस्ट मी घरातच होते आणि आत्ता आजारी पडले. आणि चलो कवर होते मी हळूहळू, गोळ्या चालू आहेत आणि बड्डेला मला माझी तब्येत कमी करायची होती सॉरी बड्डेला माझी तब्येत मला कमी करायची होती जरा, खूपच म्हणजे असं हे झालं होतं गोळ्या खाऊन खाऊन खाऊन, आणि ते इन्फेक्शनमुळं पण अंग सुजलं होतं माझं पूर्ण, आणि ते पण आहे, पण थोडीशी जरा कमी झाली आहे माझी, वेट लॉस केला आहे मी, 1 किलो केला असेल पण इट्स ओके, तेवढं तरी माझ्यासाठी खूप आहे. आणि मी आता फिट राहणार आहे, कारण की आजारी पडून काहीच होत नाही यार, सगळं विस्कळीत होतं, सगळं विस्कळीत होतं, व्हिडिओ नाही काय नाही, आता माझं हे काम आहे, पण मला करू नव्हतं वाटत, कारण की मोबाईल बघायची पण अशी इच्छा होत नव्हती. इट्स ओके, चलो आता पॉझिटिव्ह थिंकिंग आजपासून, आणि मी आता बिझी राहणार आहे खूप, मला बिझी राहायचं आहे, आजारी बिजारी काहीच पडायचं नाही आहे, त्यासाठी मला फिट राहायचं आहे, खायचं आहे मेन म्हणजे, कारण की मी आत्ता 9 दिवस खूप थोडं खाते आहे, आता आजारी असल्यावर काय जात नाही, तोंडाला चव नाही वगैरे काहीच नाही, आता तुम्ही म्हणत असाल मला, मी सारखं म्हणते मला खूप कसं तरी वाटतं आहे, पुढच्याला काय वाटेल मी असं बोलते, पण मला शेअर करायचं होतं, मी लास्टचं म्हणते मला शेअर करायचं होतं, तुम्ही स्किप करू शकता नाही तर बघू शकता, एवढं काय नाही मला काय नाही वाटत आहे. आणि आता माझे लॉक येतील आणि मला शूट करायचे, मला बड्डेच्या आधी माझं एक लेहंगावालं शूट करायचं होतं, पण ते राहिलं, लगेच मी उभा नाही राहू शकत शूटला, कारण की आत्ता तरी मी थोडं उभा राहिले चालले तर जास्त मला म्हणजे असं अशक्तपणा पण नाही अजून, तर बघू बड्डे नंतर एक आहे आणि एक गणपती येतात येते यार, खूप एक्साइटेड आहे मी, घराचं काम पण चालू होईल आता थोड्या दिवसांनी, रिनोव्हेशन जरा गणपतीसाठी, आणि ते पण तुम्हाला लॉग बघायला भेटेल, आणि एक्साइटेड आहे मी, फक्त मी स्ट्रॉंग राहिले पाहिजे आणि काय नाही एवढंच, लॉग करते. मी आलती मम्मीला खूप छान वाटलं मी लॉक करते, तर मम्मी सारखी म्हणायची चला उठा आपल्याला लॉक करायचं आहे, पण मीच नव्हते तेव्हा स्टेबल. आणि आता मी जास्त नाही काय बोलत, आतापासून व्हिडिओ येतील, मी आता काय आधीचे असतील तर ते एडिट करेल, पोस्ट करेल तुमच्यासोबत शेअर करेल, आणि बड्डे लॉक पण करणार आहे मी, ऑफकोर्स हे सेलिब्रेशन करणार आहेत सगळे, आणि बघत राहावा, आणि यार सबस्क्राईब करा प्लीज, आता मी एवढी आजारी होते तर मला बरं वाटायला, प्लीज सबस्क्रायबर वाढवा, नुसते बघतात आहेत लोक पण सबस्क्राईबचं बटन हे यार रेड कलरचं, इथं तुम्हाला मी दाखवते वाटलंच तर, रेड कलरचं बटन आहे खाली तिथं क्लिक करा, त्यावर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझी. आणि बड्डेपर्यंत मी म्हणलं होतं 1000 सबस्क्रायबर करा, पण कोणी केलं नाही, इट्स ओके, चलो आता मी पण काय फोर्स नाही करू शकत तुम्हाला, प्लीज सबस्क्राईब करा आणि बघू मी काय झालं तर दाखवेल मी परत. आणि आम्ही घरी बोलवलं होतं ब्लड चेक करायला, आम्ही घरीच बोलवलं होतं त्यांना, आणि पप्पांचं शुगर टेस्ट करायची होती, ते 3 महिन्यांनी करतातच, आणि माझं पण टेस्ट केली, मला इंजेक्शनची खूप भीती वाटली आणि मी बघ मम्मी मला धरून थांबली आहे, मी गोळ्या किती पण घेऊ शकते पण इंजेक्शन अजिबात नाही, मला खूप भीती वाटते, पण आता काय टेस्ट करणं गरजेचं होतं. हॅलो कसा लगत आहे कसं वाटत आहे तुला बघू, आता आज कळलं रिपोर्टमध्ये है ना पप्पा, रिपोर्टमध्ये कळलं ना आज कळलं, आता पैसे किती काय किती, आणि माझं पण 3 महिन्याचं
ब्लड शुगर म्हणजे केलास हो तुमचं काय पुढे मधीच आणि प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे येस आपण आपलं स्केटी महिन्याने शुगर चेक केली पाहिजे मग शुगर जास्त झाली की मग आपण पळतो डॉक्टरकडे इकडे पळा पळा होती मग आपण आपलंच चेक करायचं व्यवस्थित व्हेरी गुड पप्पा तुझं काय मत आहे काय होतंय बोल अग लॉक चालू केलाय तुझं बोल ब्रश करून येते ब्रश नाही केलेला आहे बाय बाय